नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज NTA ने सेंटरवाईज डाटा पब्लिश केलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील देखील सर्व सेंटरचा समावेश आहे. हा जो काही डाटा आलेला आहे त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत की किती विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत, आणि हा जो काही डाटा आलेला आहे तो डाटा पाहून महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक सध्या टेन्शनमध्ये आहेत. कारण हा जो काही डाटा आलेला आहे तो आपल्याला चांगला डाटा तर म्हणता येणार नाही, कारण खूप जास्त विद्यार्थ्यांना त्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप जास्त मार्क आहेत. तर आता आपण मार्कनुसार पाहू की किती विद्यार्थी 700 मार्कपेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत, किती विद्यार्थ्यांना 650 पेक्षा जास्त मार्क आहेत, या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आता आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण पाहत आहोत नीट रिझल्ट 2024 ॲनालिसिस. या ठिकाणी तुम्ही 2 नंबरला पाहू शकता महाराष्ट्र राज्य आहे, आणि यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 205 असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त मार्क आहेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांना 650 पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये 2585 एवढी आहे. त्यानंतर तुम्ही 600 मार्कवाले विद्यार्थी पाहू शकता. 600 पेक्षा जास्त मार्क घेणारे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7616 विद्यार्थी आहेत. तसेच आपण या ठिकाणी पाहू शकतो 14071 असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 550 पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत, आणि हा आकडा खूप मोठा आहे. त्यानंतर तुम्ही 500 मार्कपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या पाहू शकता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 21274 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा महाराष्ट्राचा डाटा पाहिलेला आहे. तुम्हाला कळालंच असेल की किती विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी इतर राज्याचा देखील डाटा पाहू शकता. जर हा NTA ने डाटा पब्लिश केलेला 100% ॲक्युरेट डाटा असेल तर याच्या पार्श्वभूमीवर आपण असं सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये यावर्षी सर्वच कोर्सेसचे कट ऑफ फार जास्त वाढू शकतात. कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीतच आहे की गव्हर्नमेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBSच्या सीट फार कमी असतात. ज्या विद्यार्थ्यांचा ओपन आणि OBC मध्ये SML जवळजवळ 3300 ते 3500 आतमध्ये येतो, त्या विद्यार्थ्यांनाच महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळण्याची शक्यता असते. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा SML 6500 ते 7000 या दरम्यान असतो किंवा याच्या आतमध्ये असतो, त्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं. या ठिकाणी मी तुम्हाला ओपन आणि OBC कॅटेगरीबद्दल सांगत आहे. इतर कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना यापेक्षा जास्त SML पर्यंत ॲडमिशन मिळू शकतात. परंतु जर आपण या ठिकाणी आताचा डाटा पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2585 विद्यार्थी जवळजवळ 650 पेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत. म्हणजे यांचा SML देखील याच दरम्यान येणार आहे. यांचा SML देखील 2000 ते 2500 या दरम्यानच येऊ शकतो. तसेच 600 पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 7616 विद्यार्थी आहेत. आणि जर आपण याला SML गृहीत धरलं तर तुम्ही पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांचा 600 पेक्षा जास्त स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांचाच SML 7000 पेक्षा जास्त येत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ओपन आणि OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 6500 ते 7000 याच्या आत SML असेल तरच प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. याचा अर्थ असा आहे की यावर्षी प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ देखील ओपन आणि OBC कॅटेगरीसाठी जवळजवळ 600+ राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील जे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचा ओपन आणि AWS साठी जो कट ऑफ आहे तो जवळजवळ 635+ राहण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा महाराष्ट्राचा डाटा आहे. या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना सांगत होतो की यावर्षी महाराष्ट्रामध्ये MBBSचा कट ऑफ फार जास्त वाढण्याची शक्यता आहे,
आणि आता जो काही हा डाटा आलेला आहे तो डाटा आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वच कोर्सेसचा कट ऑफ वाढू शकतो. हा डाटा जर 100% ॲक्युरेट असेल तर ज्याही विद्यार्थ्यांना 600+ मार्क आहेत अशाच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज मिळण्याची शक्यता राहू शकते. हे मी ओपन आणि OBC कॅटेगरी संदर्भाने सांगत आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी आता SML लिस्ट येऊपर्यंत वेट करा. सोमवारी सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर नीट UG 2024ची काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार या संदर्भाने आपल्याला अपडेट मिळेल. जर रिनीट नाही झाली तर जवळजवळ या महिन्याच्या शेवटीपासून काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया सुरू होईल व महाराष्ट्रातील रजिस्ट्रेशन देखील लवकरच सुरू होतील. त्यानंतर जी काही SML लिस्ट येणार आहे त्यामध्ये देखील आपल्याला आणखी क्लॅरिफिकेशन मिळेल की कट ऑफ नेमका काय राहणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हा जो काही डाटा आहे तो डाटा जर आपण गृहीत धरला तर महाराष्ट्रातील MBBS व इतर सर्व कोर्सेसचा कट ऑफ वाढण्याची दाट शक्यता आहे.